आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून युवकाची भरदिवसा हत्या, नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरूच. नाशिकमध्ये खुनाचं सत्र सुरूच असून आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून मयूर दातीर या युवकाची धारदार शस्त्रानं निर्गुण हत्या करण्यात आली आहे. अंबडच्या महालक्ष्मी भागात भर दिवसा दुपारच्या सुमारास आर्थिक वादातून 3 जणांनी मयूर दातीर याच्या छातीवर आणि पोटावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात मयूर दातारीचा जागीच मृत्यू झालाय. नाशिक शहरात गुन्हेगारी काही केल्या कमी होताना दिसत नाही. सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत लिव्ह इन रिलेशनशिपच्या वादातून प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची घटना सकाळीच उघडकीस आल्यानंतर पुन्हा एकदा दुपारच्या सुमारास अंबड परिसरात एका युवकाची हत्या करण्यात आली. हत्या झालेला मयूर दातीर हा सुद्धा रेकॉर्डवरील आरोपी असून हत्या करणारा देखील हा सराईत गुन्हेगार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. संशयित करण कडुसकर याच्यावर आधी 302 घरफोड्या लुटमार असे 18 गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. दारू पिण्यासाठी पैसे मागितले म्हणून ही हत्या करण्यात आली आहे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे नाशिकमधील गुन्हेगारी ही कमी करण्यासाठी मोक्का गुन्हेगारींना तडीपार करण्यासाठी कारवाई सुरू असल्याचं पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितलं. आज दुपारी 2 वाजता अंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये महालक्ष्मी नगर या ठिकाणी हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी एक खून या ठिकाणी झाल्याचं निष्पन्न होत आहे. मयताचं जे नाव आहे ते मयूर दातीर असं नाव आहे आणि तो रेकॉर्डवरचा आरोपी आहे. तसेच या ठिकाणी 3 लोकांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केल्याचं निष्पन्न होत आहे. त्याच्यामध्ये करुण कडुसकर, मुकेश मगर आणि रवी आहेर अशी 3 जणांची नावं समोर येत आहेत. या तिघांचीही गुन्हेगार पार्श्वभूमी आहे आणि त्या अनुषंगाने गुन्हा नोंद करण्याची काम या ठिकाणी सुरू आहे. पुढील तपास चालू आहे. आरोपींना लवकरात लवकर या ठिकाणी अटक करण्यात येईल. साधारणतः त्यांचे पैशाचे वाद होते. दारू पिण्यासाठी मला आज पैसे दे हे कारण सध्या प्राथमिक स्वरूपामध्ये समोर आलेलं आहे आणि त्याच्यावरून आजचा हा प्रकार घडलेला आहे. याच्यातलं जो आरोपी आहे मुकेश मगर याला नुकतंच तडीपार करण्यात आलं होतं आणि तडीपार करून त्याला नगर जिल्ह्यामध्ये सोडण्यात आलं होतं. नाही त्याच्याबद्दल अजून माहिती आलेली नाहीये पण त्याच्यावरती गुन्ह्याची पार्श्वभूमी आहे. बरोबर आहे. यासाठी प्रयत्न चालू आहेत. नुकतंच आम्ही या ठिकाणी एकाला एमपीडीए केलेला आहे. 3 लोक आमच्या एमपीडीएच्या पाईपलाईन मध्ये आहेत. मी आल्यापासून जवळजवळ परिमंडळ 2 मधून 10 ते 12 लोकांना मी तडीपार केलेला आहे. या अनुषंगाने तडीपार, एमपीडीए किंवा ज्याच्या ज्याच्या अनुषंगाने जे जे कारवाई मोक्याच्या अनुषंगाने देखील आमची कारवाई सुरू आहे.